गणपती बाप्पा मोरया भूपेंद्र युलांग्समध्ये तुमचं स्वागत। आता रात्रीचे 12 वाजलेले आहेत आणि हा कार्यक्रम सकाळी 3 ते 4 वाजेपर्यंत चालू राहणार आहे, कारण हा गणपतीचा शेवटचा दिवस आहे। आणि हा नाचगाण्याचा कार्यक्रम पुरुषांचा महिलांचा तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय करा, आणि उद्या विसर्जन आहे ते सुद्धा मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। गणपती बाप्पा मोरया। मित्र, आता दुपारचे 2:30 वाजलेत आणि आम्ही गणपती विसर्जनाची तयारी चालू केली आहे। सगळे नमस्कार वगैरे करून चाललेत। गणपती बाप्पा मोरया। आम्ही ज्या पायवाटेने चाललो आहे त्या पायवाटेच्या दोन्ही साईडला जंगल आहे, त्याच्यामधून अशी छोटीशी वाट आहे, दगड वगैरे आहेत मोठमोठे, आणि त्या दगडावरून जरी पाय सरकला तरीही काही होऊ शकतं म्हणून थोडीशी काळजी घेतो आहे। कोणाचे मोठे असे गणपती नाही आहेत, कारण सहज जरी गेलो तरी घरापासून ते नदीपर्यंतचं अंतर जवळजवळ पाऊण तासाचं आहे। काही गणपती पुढे गेले आहेत, काही गणपती मागेसुद्धा आहेत, काही मध्ये आहेत, असे चाललेत आणि आम्हीसुद्धा हळूहळू चालतो आहे कारण पायवाटेचा अंदाज काही येत नाही आहे कधी कधी।
सगळे गणपती आम्ही नदीच्या बाजूला असे बसवतो सगळ्यांचे, तिथे नैवेद्य होतो, आरती होते. खरं तर गणपती 4 दिवस असतात, आनंदाचे दिवस असतात, आणि जाताना थोडंसं दुःख होतं. गणपती अप्पा मोरया. फायनली सगळे पाण्यामध्ये उतरलेत, आम्ही गणपतीसुद्धा पाण्यामध्ये घेतलेले आहेत. डाव्या साईडला, उजव्या साईडला नदीच्या गणपती विसर्जन चाललंय. पाणी स्वच्छ आहे, पाऊस नाही आहे, त्यामुळे आम्ही किमान कमरेइतक्या पाण्यामध्ये तरी उतरू शकलो व्यवस्थित. गणपती अप्पा मोरया. मित्रो, हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका.